की अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांना भेटल्यावर सुद्धा फरक पडणार नाही याचा अर्थ ही उद्मादाची बात गोष्ट केली त्यांनी केली आहे। शेवटी कोणत्याही पक्षाचा नेता हा आपल्याकरता मोठा नेता असतो आणि आदरणीय अमित शाह हे या देशाचे सगळ्यात मोठ्या पक्षाचे दोन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत, या देशाचे गृहमंत्री आहेत, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी त्यांच्यावर आहे आणि त्यांनी तडजोडी करता काही केलं तरी आम्ही काहीच करू देणार नाही, आणि काहीच होणार नाही याचा अर्थ याला रगड म्हटलं जातं, रगाची भाषा म्हटली जाते आणि अशा माणसाला मला खात्री आहे की ही अमित शाह आहेत आणि ते मोदी जे आहे अशी किती बोबाई त्यांनी पाहिलेली आहे, त्यांना ते सरळ केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री मला आहे। पण आता सत्ताधारी भाजप भूमिका घेतली जात नाही हे बघा, ते भारतीय जनता पार्टीचे आहे की कुठले आहे याच्यापेक्षा आम्ही सगळे महाराष्ट्रीय नाव याच्याकरता आपण पाहिलं असेल की उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्राचं एकही गाव या ठिकाणी कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही, याच्यावरून त्यांची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही राज्यामध्ये सगळे एकत्र आहोत। असं काही होऊ शकत नाही की भाजपचा अर्ध महाराष्ट्र शिवसेनेचा अर्ध महाराष्ट्र असं नाहीये, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत आणि आमची सगळ्यांची अस्मिता एकच आहे। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटलं होतं, मात्र हा विस्तार होऊ शकला नसला तरी एकनाथ शिंदेंनी आपल्याकडची अनेक खाती इतर मंत्र्यांना वाटप केलेली आहे, आपल्याला सुद्धा माहिती आणि जनसंपर्क हे खातं आपल्याला दिलेलं आहे, तुम्ही या नव्या खात्याच्या भूमिकेकडे कसं बघताय? नाही, आता सगळ्या मंत्र्यांना एक एक ऍडिशनल खातं या ठिकाणी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मला एक खातं पुन्हा जोडलेलं आहे अधिवेशनाकरता आणि जी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे ती अधिवेशनामध्ये आम्ही पार पाडू। शेवटी नेत्यांनी ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात ते कार्यकर्ता म्हणून पार पाडणं आपलं काम असते आणि निश्चितपणाने त्या खात्याच्या ज्याचे प्रश्न विधानसभेत येतील त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतो।